दुसरो कॉलम आसा ते आमी ओपन करता फुटींगाक आमी फुटींग स्ट्रेंथनींग करता परत ताजो कॉलम दीस इज द वे इट इज गोईंग टू बी स्ट्रेंथन ते फुटींग स्ट्रेंथन करता ताजे कॉलम स्ट्रेंथन करता एंड वी आर कवरींग दीस स्ट्रक्चर द एक्झिस्टींग स्ट्रक्चर बाय टेकिंग अ स्टील रूफ द रूफ इज इन टायल्स बट मेन स्ट्रक्चर स्टीलान येतले जे सपोर्ट जातले दोनूय पॅसेजीचे कॉलम आसात जे आमी स्ट्रेंथन करता सो एक्झिस्टींग शॉप कॉलम आसा न्ही ताका अडकळ कांय जावपाची ना बिकॉज वी आर जस्ट स्टँडींग बोथ द पॅसेज कॉलम्स आनी ताजेरूच आमी रूफ करता द रूफ वील बी ऑफ टायल्स फक्त फ्रंट ब्लॉक आसा पळय फ्रंट लायन आसा ताका शॉप हे आसा स्लॅब आसा ताका आमी रूफ घालता वयर ताका हायट मेळटली थोडी आनी फाटली जी लायन आसा पळय ताका डायरेक्ट पत्रे आसा ते पत्रे आमी काडना आमी डायरेक्ट कॉलम स्ट्रेंथन करून ताजेरूय रूफ घालता हायट वाडून सो एकदां तो रूफ जालो मागीर ते शॉप ओनरान आपले पत्रे काडपाक जाता बिकॉज पत्रां काडले जाल्यार ताका शॉप बंद करचें पडटा शॉपाचेर जे शीट्स आसा ऑलरेडी तेजेर जे येता तेका एक्झॉस्ट बी प्रोविजनाची गरज आहे भितरले शीट्स वतले जे आमच्या स्लॅबाच्या वयर येतात तेका आसतले बट डेट वील ऑल्सो बी डेट एरिया वी आर युझिंग बेसिकली फॉर सर्विसेस फुडे सेक्शनान दिसतले कसे यूज करतात सो दीस इज बेसिकली सम ड्रॉईंग जे आम्ही किती किती करतले हातून भीतर ते एक इज आमकां एक ओल्ड गोवन टायप एम्बियंस दिवपाचें सो आमी थोडे आर्चीस बी इंट्रोड्यूस केल्या ते फुडें व्यू दाखयतले तेन्ना कळटले सो तशें मागीर दुसरे जे एंट्रन्सीस आसा ते आमी हायलायट करतले हेच एंट्रन्सीस न्ही जे आतां मेन तीन आसा पूण टॅक्सी बस स्टँडा कडच्यान जे मदले रोड्स आसा थंय आमी एंट्रन्स करून ते हायलायट करतले दीस इज डबल स्लोपींग रूफ हे आमी हे जे भायले कॉलम्स आसा हांगा दिसता तेज्या वयल्यान असो डबल स्लोपींग रूफ येतलो म्हणजे हांगा ताका जाळी कशी येतली फॉर वेंटिलेशन ऑन द सायड म्हणजे डबल स्लोप जातले हेचे डबल स्लोपानी शीट्स येतले उदकाचो इश्यू जावपाक जाय शीट्सा वर आमी टायल्स लायतले सो देट द लूक शूड बी देट गोवन पूण उदकाचो उदक सो आमी फूल स्लॅब प्रोटेक्ट करतले कित्याक प्रोटेक्ट पावसा वरच्यान प्रोटेक्ट जालो म्हणटा ताका आनी काय डिटेरियोरेट जावचो ना तो स्ट्रक्चर तेका लागून दुसरे म्हटल्यार ह्या सायडीन मागीर एक सेकंड ही जी शकुंतलाची जी जागा आसा थंय आमी एक पोडियम करतले पोडियम म्हणजे कितें तेजे थोडो पार्ट सकल वतलो ते सकल आमी जे फायराक लागून आमकां जी टाकी लागता मागीर सीसीटीव्ही रूम लागतो तो सगळो सकल येतलो आणि त्याच्या वयर स्टेप्स करून एक प्लॅटफॉर्म येतो आणि थंय शकुंतलाचो स्टॅच्यू परत येतलो आयदर इट वील बी द सेम शकुंतला स्टॅच्यू जर सॅल्वेज करपाक मेळटा आमकां जाल्यार अदरवायज इट वील बी समथींग सिमिलर डन वीथ फायबर आणि अलॉंग वीथ वॉटर बॉडी बी तो थंय येतलो त्याच्या जाग्याचे सो सर्विसीस सगळे आमचे त्या पोडियमान भितर वतले हितून भितर आमी सीसीटीव्ही प्लॅन कन्सिडर फॉर एव्हरीथिंग सीसीटीव्हीची रूम आसा एक स्टोरेज सीसीटीव्ही कंट्रोल रूम दॅट इज इन साईड दॅट इन साईड द ग्राउंड इट इज बी रेज ओनली 1.2 मीटर अबाव बाकीचे सगळं भीतर असतो एक्सिबिशन करून खची बेसमेंट करता तशात आम्ही बेसमेंट करता पण तशें असतं पहिल्या मार्केटची वॉल घेतली वॉटरिंग करून करचे पडटले सीसीटीव्ही आहा पण तुमचा रूम आहा खंयचे सीसीटीव्ही कंट्रोल आम्ही सगळे कंट्रोल थंय हाडटले ते सीसीटीव्ही कोण हँडल करप ते बेसिकली म्युन्सिपॅलिटी इट वील गो टू म्युन्सिपॅलिटी होऊन गेले पुलीस स्टेशनात फीड कसे म्हणतात रेकॉर्डर ते डायरेक्टली खंय ते करून डायरेक्ट फीडाचे आम्ही करून वी हॅव डन ओनली इन द सीसीटीव्ही रूम बेसिकली फर्स्ट फीज इट इज कवर सेकंड फीज रूम इज फॉर एव्हरीबडी
Just before you. 2 years before.